नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक राजेश मेशे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती मधील SRPF ग्रुप डी ग्रुप 18 ची जी परीक्षा होती तर ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. टेन्शन घेऊ नका, सविस्तर काय आहे बातमी, काय तुम्हाला मेल आला, सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही विचारू शकता. तर पुढील भरती कधी होणार आहे, कधी परीक्षा परत होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. तर बघा, तुम्हाला आता असा एक मेल आलेला असेल की इन्फॉर्मेशन रिगार्डिंग एक्झाम पोस्टपोन ऑफ महापोलीस SRPF ग्रुप 18 आणि महाराष्ट्र पोलीस तर्फे हा तुम्हाला काय आलेला आहे, मेल आलेला आहे. 12:51 PM म्हणजे जवळजवळ 1 वाजता, आज दुपारी 1 वाजता हा सगळ्यांना मेल आलेला आहे, ज्यांनी ज्यांनी ग्रुप 18 मध्ये फॉर्म भरलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, तर जास्त काही नाही, फक्त परीक्षा कशामुळे पुढे ढकलली आहे त्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे. बघा, दिस इज टू इन्फॉर्म दॅट द एक्झामिनेशन ऑफ महापोलीस SRPF ग्रुप 18 विच वॉज स्केड्युल्ड ऑन 9 September 2021 हॅज बीन पोस्टपोन ड्यू टू अनअवेलेबल. हे बघा, अनअवेलेबल म्हणजे अपरिहार्य, सरकमटन्स म्हणजे अपरिहार्य, तुम्हाला कारण म्हणजे तुम्हाला हे दिलेलं त्याच्यामध्ये अपरिहार्य परिस्थितीमुळे हे काय झालेलं आहे, तुम्हाला ही परीक्षा पुढे ढकलेली, म्हणजे असं हे एक कारण आहे त्याच्या समोर उभा राहिले, समजा की ते त्यांना टाळता येत नव्हतं, त्याच्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे, अशा स्वरूपात त्यांनी ते कारण दिलेलं आहे. प्लीज डू नॉट रीच ऍट टेस्ट सेंटर, म्हणजे तुम्हाला तुमच्या परीक्षा केंद्रावर जायचं नाही, अशा स्वरूपात तुम्हाला हा मेल आलेला आहे. रिगार्ड्स महाराष्ट्र पोलीस. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी अपरिहार्य परिस्थितीनुसार हा तुम्हाला काय झालेला आहे, परिस्थिती उद्भवली आहे, त्याच्यामुळे त्यांना हे काय झालेलं, ही एक्झाम ती कंडक्ट करू शकत नाहीत 9 September 2021. तर आता एक महत्वाची याच्यामध्ये गोष्ट तुम्हाला समजून येईल की हा मेल सगळ्यांना नाही आला, फक्त ज्यांचं ग्रुप 18 म्हणजे गट क्रमांक 18 आहे त्यांनाच फक्त हा मेल आलेला आहे. तर बाकीच्या विद्यार्थी जे असतील, जे बाकीच्या ग्रुपमधील जे विद्यार्थी आहे, त्यांना सगळ्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यांचं हॉल तिकीट पण आलेलं आहे, फक्त ग्रुप 18 च्या विद्यार्थ्यांना. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ही परीक्षा 9 तारखेला होणार नाही, म्हणजे असं नाही की 1 वर्षानंतर पुढे ढकलली, तर फक्त गणपतीच्या पिरियड नंतर ही परीक्षा होणार आहे. किंवा जर अजून पण हॉल तिकीट चेक करत राहा, हॉल तिकीट येऊ शकतं, अजून जरी आलं तरी चेक करा, म्हणजे एक आपलं सेफर साईड, म्हणजे दररोज वाटलं सकाळी किंवा संध्याकाळी दररोज हॉल तिकीट चेक करा. ग्रुप 18 च्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, ग्रुप 18 च्या विद्यार्थ्यांनी तुम्ही सकाळी संध्याकाळी हॉल तिकीट चेक करत राहा. 2-3 दिवस जर हॉल तिकीट आलं तर चांगलंच आहे, 4 दिवसानंतर हॉल तिकीट आलं तरी चांगलंच आहे, पण पोस्टपोन झालेली आहे परीक्षा, पण तरी पण आपण सेफर साईड मध्ये, म्हणजे काळजी आपल्याला स्वतःला घ्यायची आहे की बाबा हॉल तिकीट येत आहे का, येत असेल तर आपल्याला नंतर पुढे करायचं आहे. त्याच्यामुळे मेल तुम्हाला आलेला आहे महाराष्ट्र पोलीस कडून, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म ग्रुप 18 जर फॉर्म भरलेला होता तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तुमचे मेल बॉक्स चेक करायचे. तुम्हाला मेल सगळ्याला आलाच असेल, तरी पण ज्या विद्यार्थ्यांना मेल आला नसेल त्यांनी आपलं आपलं हॉल तिकीट डाऊनलोड करून ठेवायचं आहे, आणि परीक्षा लवकरात लवकर होणार आहे. बघा, परीक्षा आता बरेच विद्यार्थी म्हणले असतील की सर आता ग्रुप 18 ची परीक्षा पुढे गेली आहे, म्हणजे नेमकं कधी होणार आहे, गणपतीच्या नंतर. बघा, हे त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं, बघा GR नीट वाचा. बघा, ही तुमची बघा ग्रुप 18 9 तारखेची परीक्षा, 9 September 2021 बरोबर, 9 September 2021 ची परीक्षा होती, सशस्त्र पोलीस शिपाई SRPF ची परीक्षा होती, ग्रुप 18 अकोला याची परीक्षा होती, ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. पण कधी ढकलू शकतात पुढे, जास्तीत जास्त गौरी गणपती झाल्यानंतर घटक प्रमुखांनी त्यांच्या सोयीनुसार दिनांक निश्चित करावे. बघा, म्हणजे जास्त काही पुढे ढकलली नाहीये, गौरी गणपती झाल्यानंतर किंवा जास्तीत जास्त 15-20 दिवसानंतर तुमची परीक्षा होणार आहे. एक महत्वाची गोष्ट, ही आनंदाची गोष्ट, समजा की तुम्हाला तुमची परीक्षा परत एकदा भेटणार आहे, तुम्हाला वेळ याच्यामध्ये भेटलेला आहे, वेळेचे संधीचा फायदा घ्या, तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा. ग्रुप 18 च्या विद्यार्थ्यांनी केंद्र तुमचं, तुम्हाला नंतर परीक्षा होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आणखी एक्स्ट्रा टाइम भेटलेला आहे, अभ्यास व्यवस्थित करा. आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आपल्या पोलीस भरतीच्या कोल्हापूर परीक्षेमधले, कोल्हापूर रत्नागिरी जे परीक्षा झाली, त्या पूर्ण परीक्षामधले पेपरमधले सगळे प्रश्न आपल्या पोलीस भरती मिनी ठोकळ्यामधून आलेले आहेत. पुराव्यासहित आपण चॅनलवर, आपल्या टेलिग्राम चॅनलवर सगळी माहिती टाकलेली आहे, तुम्ही वाटलं तर सगळे पेजेस ज्या विद्यार्थ्यांनी. बघा, अजून एक महत्वाची, मला विद्यार्थ्यांनी कॉल करून पण सांगितलं, सर आम्हाला जवळजवळ 88 मार्काचा आम्ही पेपर अटेम्प्ट केला, 88 मार्क पडले आम्हाला, की आम्ही तुम्ही पोलीस भरतीच्या ह्या मिनी ठोकळ्यामधून सगळे प्रश्न पडलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरती मिनी ठोकळा वाचलेला आहे त्यांना खरंच आता येणाऱ्या परीक्षेला पोलीस भरती मिनी ठोकळा वाचा, तुम्हाला भरपूर सारा फायदा होईल. वन लाइनर स्वरूपात सगळी माहिती दिलेली आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये फायदेशीर होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत राहा, काही अडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, टेन्शन असेल तर सगळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात.
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनअकॅडमीवर असाल तर अनअकॅडमीवर आपलं राजेश मेशे नाव सर्च करा आणि तुम्ही तिथे मला फॉलो करू शकता. बघा, बग बाउंटी नावाचं एक इव्हेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही प्राइजेस जिंकू शकता. स्कॉलरशिपची टेस्ट सिरीज होती आज सकाळी 5 वाजता, सॉरी 5 तारखेला आजच ही परीक्षा झालेली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला पेपर होते. पहिले तुम्ही 3 रँकमध्ये आला तर तुम्हाला हे प्राइजेस तुम्हाला देत आहे. स्कॉलरशिपची ही टेस्ट आहे, फ्री स्कॉलरशिप टेस्ट सिरीज, डिपार्टमेंटल PSI एक्झाम झालेली आहे. जर तुम्ही अनअकॅडमीचा ऍप डाउनलोड केलं तर तुम्हाला प्लसचे एवढे सारे फीचर्स पाहायला मिळतील. तुम्ही घरी बसल्या शिकता येतील, तुम्हाला सगळे टॉप एज्युकेटर्स देतील. तुम्हाला काही शंका आली तर तुम्ही डायरेक्ट विचारू शकता. सर्व कोर्सेसला आमंत्रित प्रवेश आहे. हे भरपूर सारे प्लसचे फीचर्स आहेत. नक्कीच तुम्हाला काही ऍडमिशन घेत असेल तर रेफरल कोड तुम्हाला यूज करायचा आहे, TRICKS10 नावाचा, TRICKS10, TRICKS10 नावाचा रेफरल कोड यूज करा. तर सगळ्या बॅचेस तुम्हाला पाहता येतील. काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. राज्यसेवा, PSI, STI, ASO, डिपार्टमेंटल PSI या सगळ्या बॅचेस तुम्हाला याच्यामध्ये करता येतील. रणांगण नावाची बॅच आहे, नंतर अजून दुसरे अजून भरपूर सारे बॅचेस आहेत. 1 सप्टेंबरला आहे, 3 सप्टेंबरला हे बॅचेस स्टार्ट झालेले आहेत. तुम्ही याला ऍडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर आपले स्पेशल क्लासेस असतात, त्या स्पेशल क्लासला पण तुम्ही पाहू शकतात. राजेश मेशे नाव सर्च करा आणि अनअकॅडमीवर जाऊन तुम्ही माझे लेक्चर पाहू शकतात. त्याचबरोबर स्पेशल ऑफर तुमच्यासाठी आहेत. 12 महिन्याचे स्पेशल 12 महिने सबस्क्रिप्शन घेतलं 2 महिने फ्री भेटतील. 24 महिन्याचं घेतलं तर 3 महिने सबस्क्रिप्शन तुम्हाला फ्री भेटणार आहे. ही स्पेशल ऑफरचा पण तुम्ही फायदा करून घ्या. वेगवेगळं फीसचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसते बघा, 1 महिन्याचं, 3 महिन्याचं, 6 महिन्याचं, 12 महिन्याचं आणि 24 महिन्याचं वेगवेगळे फी स्ट्रक्चर आहेत. वेगवेगळे डिस्काउंट तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत. TRICKS10 नावाचा रेफरल कोड तुम्हाला याच्यामध्ये वापरायचा आहे. त्याच्यानुसार तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे, बोनस भेटणार आहे आणि माझ्यातर्फे तुम्ही जर वापरला हा कोड तर TRICKS पुस्तक पण मी तुम्हाला गिफ्ट करणार आहे. तर नक्कीच वापरायचं असेल तर वापरा. राजेश मेशे नाव सर्च करा. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. येणारी पोलीस भरती नक्कीच तुम्हाला फायदेशीर होईल. जास्तीत जास्त अभ्यास करा. अडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. तर आज आपण इथे थांबूया, परत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला बघा, औरंगाबादचं हॉल तिकीट आलेलं आहे. औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करत राहायचं आहे. औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडायचा नाही. औरंगाबाद असतील बाकीच्या वेगवेगळ्या, औरंगाबाद असेल बाकीच्या वेगळ्या पोरांनी अभ्यास करून चालू ठेवायचा आहे. आणि सगळ्यांनी पोलीस भरती मिनी ठोकळा वाचा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर आज मी इथेच थांबतो, परत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. अभ्यास करत राहा, जास्त लांब परीक्षा गेली नाही आहे, पुढे जास्त लांब गेली नाही, अभ्यास करत राहा. नक्कीच तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये परत नोटिफिकेशन येणार आहे. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.